मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, श्रावण सोमवारच्या तुम्हाला दुसऱ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. भोले महादेव, शिव शंभू तुमच्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी भोले महादेवाला प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, या येणाऱ्या सोमवारी श्रावणातील दुसरा सोमवार आपला येऊन गेला आहे. या दिवशी तुम्हाला परत पार्थिव शिवलिंगाची पूजा करायची. ज्यांनी शिवरात्रीला पूजा अर्चना केली नसणार, ज्यांना अडीअडचण असेल, मासिक पाळी असेल, त्यांनी या शिवरात्रीची जी पूजा तुमची अपूर्ण असेल या ज्यांनी केली, त्यांनीसुद्धा पार्थिव शिवलिंग श्रावण सोमवारी तुम्हाला नक्की करायचे. प्रदोष कालामध्ये या दिवसभरातून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा या सकाळून तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करा. त्यामध्ये कमलगट्ट्याचा मणी पार्थिव शिवलिंगाच्या मध्ये टाका, लिंगामध्ये टाका आणि त्यानंतर तुम्ही ते पार्थिव शिवलिंग बनवा आणि आपल्या प्रदोषाची जशी पूजा करतो, शिवरात्रीची जशी पूजा करतो, पशुपतीव्रताचा संपूर्ण ताट काढतो, तसं तुम्हाला संपूर्ण ताट या सोमवारी काढायचं आहे. आणि शिवाचा रुद्र अभिषेक महाअभिषेक तुम्हाला करायचा आहे. शालिनी भक्तिसागरवर माझे शिव महापुराणाचे व्हिडिओ या शिवलीलामृताच्या अध्याय या 11वा अध्याय सर्वात महत्त्वाचा आहे. शिव महापुराणातला भाग 1 शालिनी भक्तिसागरवर मागच्या सोमवारी 53,000 लोकांनी तो व्हिडिओ ऐकला आणि हजारो गावांच्या कमेंट्स आल्या. तर मला खूप आनंद झाला. तुमच्या अशाच कमेंट्स करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि शेवटपर्यंत माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा. पार्थिव शिवलिंग बनवून शिवाचा रुद्र अभिषेक करा. अगोदर गाईच्या दुधाने शिवलिंगावर गाईचं दूध अर्पण करा, नंतर पाणी अर्पण करा. पंचामृत दूध, दही, घी, शहद, गंगाजल, पाणी मिसळून पंचामृत तयार करा. पंचामृत टाकल्यानंतर परत तुम्हाला साधं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर तुम्हाला चंदन, लाल चंदन, सफेद चंदन असेल, अष्टगंधक असेल, त्रिपुंडी लावायचं आहे शिवाला, पार्थिव शिवलिंगाला. नंतर तांदूळ अर्पण करायचे, मूग अर्पण करायचे, काळी तीळ अर्पण करायची, कमलगट्टा असेल जवळ कमलगट्टा अर्पण करायचं आहे, लोंगा असतील 11 लोंगा अर्पण करायचे आहे, गहू अर्पण करायचे, जवस अर्पण करायचे, गुलाल, अभिल, चंदन हे संपूर्ण असेल ते अर्पण करायचं आहे. 11 शमीपत्र या श्रावण सोमवारी 11 शमीपत्रांचा हा उपाय नक्की करा. 11 शमीपत्र आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्की करा अर्पण. आणि 21 बेलपत्र घ्यायचे आणि 21 बेलपत्रावर लाल चंदनाने ओम नमः शिवाय लिहायचे, नाहीतर प्रत्येक पत्तीवर एक एक टिपका म्हणून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बिंदू असा एक एक टिपका तुम्हाला अष्टगंधाने ठेवायचा आहे आणि आपल्या मनाच्या इच्छा बोलून तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. या दिवशी तिळाची शिवामूठ आहे, तर तीळ हे 7 जन्माचे दुःख आणि दारिद्र्य दूर करते म्हणून तुम्हाला शिवमूठ तीळ नक्की नक्की थोडीशी का असेना 2 दाणे 21 दाणे 11 दाणे तरी तुम्हाला शिवाला त्या दिवशी तीळ अर्पण करायची. तीळ अर्पण केल्याने 7 जन्माचे दुःख दारिद्र्य तर दूरच होते पण त्याशिवाय महालक्ष्मीसुद्धा आपल्यावर खूप प्रसन्न होते. तर तुम्हाला असा हा रुद्र अभिषेक करायचा आहे. 21 चंदनाचे 21 बेलपत्रीवर लाल चंदन लावायचे आहे. 21 बेलपत्रावर शहद जर असेल तर शहद लावून आपल्या मनाच्या इच्छा बोलून तुम्हाला शहद लावून शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. 108 बेलपत्री भेटली तर 108 बेलपत्रीवर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय करून शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्या दिवशी 108 तांदूळ, परत तांदूळ रोज पण तुम्ही 108 ना मोजून घ्यायचे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असं नाही जरुरी की श्रावण मास आहे तेव्हाच तांदूळ 108 अर्पण करायचे. शिवाला केव्हा पण तुम्ही 108 तांदूळ अर्पण केले तरीसुद्धा चालेल. शिवाला 5 फुलांनी या श्रावण सोमवारी करा अभिषेक. 5 फुल कोणते कोणते आहे? गणेरचे फूल, मदारचे फूल, शमीचे फूल, अजून झंडूचे फूल असेल ते, कमलाचे फूल असेल ते, तर कुठलेही 5 प्रकारचे फूल असतील तर शिवजींचा अभिषेक करा. आणि गुलाबाच्या फुलांचा पण असेल तर गुलाबाच्या फुलांचा अभिषेक करा. याच्याने शिव लवकर प्रसन्न होतील, आपल्या मनातल्या इच्छा कामना लवकर पूर्ण होतील. शिवाच्या पूजेच्या अगोदर करा हे पहिले अगोदर एक गोष्ट. शिवाच्या पूजेला बसण्या अगोदर तुम्हाला भस्म आपल्या कपाळी लावायची. भस्म म्हणजे 2 अगरबत्ती लावले असतील त्याची जी राख पडते ती 3 बोटांवर घ्यायची आणि त्रिपुंडी आपल्या कपाळावर भस्म लावायचे. प्रत्येक एक एक लकीरवर 27 देवता आपल्या बसलेले असतात. ज्यांनी ज्यांनी शिवमहापुराण ऐकलं आहे आणि 1 दाव 2 दाव 3 दाव काही जणांच्या कमेंट्स आल्या आहे, 5 5 6 6 वेळा त्यांचं शिवमहापुराण 24,000 मंत्रांचं ऐकलं गेलेलं आहे,
तर त्यांना माहिती आहे की कपाळावर त्रिपुंडी भस्म लावायची आहे, मुखामध्ये ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष घालायचं आहे. जो कोणी त्रिपुंडी भस्म धारण करतो, मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष असतो, त्या तो व्यक्ती दररोज त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे त्याला पुण्य मिळते. गंगा यमुना सरस्वतीमध्ये तो रोज आंघोळ करतो असे समजावे. 12 ज्योतिर्लिंगांचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती झाली असे समजावे. तुम्हाला या श्रावण सोमवारी दुसरा सोमवार आहे तर तुम्हाला अशी ही पूजा अर्चना करायची आणि महादेवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि ध्यान करायचे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. जो व्यक्ती जर घरात कोणी आजारी असेल त्या व्यक्तीला एक ग्लासभर पाणी ठेवा या बाटली ठेवा पाण्याची, एक तिळाचा दिवा, एक तुपाचा दिवा, दोन अगरबत्त्यांमधली थोडी रक्षा त्या पाण्यात घालायची आणि ती रक्षा थोडी जमा करून जो व्यक्ती आजारी असेल त्याला वारंवार ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून त्याला त्या व्यक्तीच्या त्या पाण्यामध्ये बाटली ठेवली त्याच्यात थोडी घालायची, कपाळी त्याला लावायची. महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षी मामृतात. या मंत्राचा किमान तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि जो व्यक्ती आजारी नसणार घरात दररोज 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केलाच पाहिजे. याच्याने घरातील रोग निवारण होते. घरातील कोणीच व्यक्ती रोगी राहत आणि सर्वजण स्वस्थ राहतात. महाकालेश्वराचा आशीर्वाद राहतो आणि महालक्ष्मी त्याशिवाय प्रसन्न होते. जो व्यक्ती शिवलिंगाला दररोज जल वाहत असेल, शिव मंदिरात जात असेल, त्याच्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते. शिवलिंगाची पूजा केली तरी सुद्धा महालक्ष्मी प्रसन्न होते. बेलाच्या झाडामधून महालक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे म्हणून बेल शिवलिंगावर अर्पण करताच बरोबर आपल्याला महालक्ष्मीची प्राप्ती होते. स्पर्श मात्रे आपले पापे जळून भस्म होतात. दर्शन मात्रे आपल्याला 7 जन्माचे पापे जळून भस्म होतात. एवढं बेलाचं महत्त्व आहे. एक पण बेलपत्री तुम्ही शिवलिंगावर वाहिली तरी सुद्धा भोले महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. भोळ्या महादेवाला कपट चपट दिखावा चालत नाही. भोळ्या महादेवाला भोळी भक्ती जो करतो त्याच्यावर शिव लवकर प्रसन्न होतो. तर तुम्हाला या सोमवारी अशी शिवलिंगाची पूजा नक्की करायची आहे. तर शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे. तर हे 4 महिने चातुर्मासाचे आहे. श्रावण महिन्याची सुरुवात तर श्रावणी सोमवार तर एक तर झालाच आहे. पहिला श्रावणी सोमवार अगदी उत्सवात आपला साजरा झाला. मला तुमच्या कमेंट्सवरूनच असं वाटलं की लाखो लोकांनी माझा शिवमहापुराण ऐकले आहेत असे मला वाटले. धन्यवाद, थँक्स. अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. धतुराचे फूल, धतुराचे फळ त्यांनी अर्पण केले आणि नानाविधी तऱ्हेंनी त्यांना भोग त्यांनी शिवजींना लावलेला आहे. विविध पद्धतीचा त्यांनी अभिषेक केला. यथासांग यथाशक्ती महादेवाच्या प्रसन्नतेसाठी खूप भाविक भक्तांनी मागच्या सोमवारी पूजा अर्चना केली आहे कमेंट्सवरून. शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वोत्तम मानला जातो. शिवपूजनासाठी श्रावण महिना हा अगदी महत्त्वाचा महिना आहे. 12 महिने तुम्ही पूजा केली नसणार तरी चालेल, पण श्रावण महिनाभर तुम्ही जी पूजा केली ते वर्षभराची पुण्यफळाची प्राप्ती होती. आणि श्रावण महिन्यातल्या एका सोमवारी पूजा केली तर पूर्ण तुमचं श्रावण महिन्याचं व्रत केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. एवढं महादेवाने स्वतः शिव महापुराणामध्ये सांगितलंय. अनेकांनी शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. विविध पद्धतीचे यथासांग अभिषेक केले. यथाशक्ती करण्यात आले. शिवपूजनासाठी श्रावण महिना सर्वात महत्त्वाचा आहे. दुसरा श्रावणी सोमवार आता या दिवशी आपल्याला शिवामूठ तिळाची व्हायची आहे. व्रताचरण कसे करावे ते सुद्धा आपण थोडे अजून जाणून घेऊया. भगवान महादेवांनी कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रते आयोजली असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर मनावर नियंत्रण मिळवू शकते ती कोणतीही गोष्ट मिळवू शकते असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो असे सांगितली जाते. दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट 2024 रोजी आहे. कोणती शिवामूठ आपल्याला व्हायची आहे तर ती मी तुम्हाला सांगितली तरी पण परत सांगते. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकराची विशेष पूजा करतात. जल अभिषेक करतात, रुद्र अभिषेक करतात, मोठ्या भक्तिभावाने केला जातो. दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची शिवमूठ म्हणून वाहण्याची परंपरा आहे. तर तिळ नक्की शिवलिंगावर अर्पण करावे आणि 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करावे. दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजन कसे करावे. श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपास करावा.
तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्य कर्मे उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकराचे ध्यान करावे. ओम नम शिवाय या मंत्रासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय हा मंत्र उच्चार पार्वती देवीच्या यथाचित षोडोपचारे पूजा करावी. सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र मंत्रांचा मंत्र राजा जो आहे ओम नमः शिवाय हा मंत्र आहे. या दिवशी एक भुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा, सत्संग करावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण 14 वर्ष करून केले तर त्याचे यथासांग उद्यापन करावे असे सांगितले. जो व्यक्ती यथासांगपणे 14 वर्ष जर श्रावण सोमवारचे व्रत झाले असेल तर शिवजीच्या मंदिरात जाऊन उद्यापन तुम्हाला शेवटच्या सोमवारी एक नारळ शिवजीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे. ब्राह्मणाला सीधा 8 दक्षिणा द्यायची आहे आणि ब्राह्मणाला या तुम्ही 7 ब्राह्मण आपल्या घरी जेवू घालू शकता. जर तुमचे 14 वर्ष झाले असतील, 14 वर्षानंतर या श्रावण सोमवारांचं उद्यापन येतं, तर असं तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे आणि या श्रावणी सोमवारी अशी पूजा अर्चना करायची आहे. तर माझे हे व्हिडिओ तर तुम्हाला शिवलेल्या अमृतांचे तर येऊनच जातील. परत या सोमवारी तुमचा वामदेवाची कथा 9वा अध्याय, 12वा अध्याय विदुर ब्राह्मणाची विष्णूची हर हरी भेट कशी झाली तो अध्याय आणि 14वा अध्याय पार्वती मातेच्या भिलीन रूपाची आणि खूप काही माहिती त्या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला कथांमध्ये भेटेल. तर असे हे शालिनी भक्तीसागरवर तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळेल. शालिनी भक्तीसागर कथा हे पण माझंच चॅनल आहे, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा. जय श्री